सकाळी साधारणतः 8 वाजल्यापासून सुरू झालेला प्रवास, तर सकाळपासून तात्यांचे फोन येत आहेत. शेवटी पत्रकारांचं ते काम असतं बाकी शोधणं. तात्यांनी कोणाला सांगितलं नाही की मी कुठं जाणार आहे, परंतु त्याचा शोध न लावणं ते नवल. म्हणजे ते पत्रकार मग काय, तर ते पत्रकार शोध लावले की तात्या कुठं निघाले. तात्या निघाले ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भेटीला राजगडाला. आपल्या सोबत तात्या, आता प्रेक्षक आपला वाचा आपल्याला बघताय, काय सांगाल आपण? आजचा आपला जो प्रवास आहे मुंबई दर्शन आपण निघालात, काय भावना आहेत? वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या राजगृह या घरी जागेवर आहे. मला त्यासाठी आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या माध्यमातून मी आज साहेबांना भेटण्यासाठी चाललो आहे. पुणे शहराची निवडणूक ही मी अपक्ष लढणार आहे आणि त्या संदर्भात माझी भूमिका काय आहे किंवा आदरणीय प्रकाश आंबेडकर हे देशाचे नेते त्यांच्या पुणे शहराबाबतीतल्या भूमिका काय आहे किंवा पुणे शहराच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ऐकण्यासाठी मी चाललो आहे. मला वाटतं की मी माझं भाग्य समजतो की मला एवढ्या मोठ्या व्यक्तीने एका फोनवरती मला वेळ दिला. मनापासून त्यांचं आणि बहुजन वंचित आघाडीच्या